तुमचा भजन सगळा चांगला, सगळा काय दोन्ही पुवांचा आवाज चांगला, पण तुमची कॅपॅसिटी नाही रे, कॅपॅसिटी नाही, एवढा थांबवूचा कॅपॅसिटी नाही. सगळे तुम्ही आपला दोघे जाण, पण कोण थांबला काय, किती थांबलं ते बघ. माझ्या एका किती होते, हे वांडल आकडे बघ, हे अरे तुझ्यासारखी उपारे वांडल किती बघलं, हे अरे बघ, हे वांडल चार मिनिट नको आता दाखवतय, कार्डर घेऊन येलो लक्षात घे. काय वांडल तू, त्याच्यापेक्षा वांडलस लक्षात घे, नाही काय म्हटलंस त्याचं ऐकान बोललस, टाकीन तुका इसकडून. सात एकदा देवा झाली तुमची वाटून, हा लवकर वाटा. अरुण घरी बोली सांगितलं मग अशी, चावले चाय 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 खाते तो वाटा, पण बोलू नको हा बोला का होत. हा किती झाले तरी तो म्हणतोय घाडिया बरोबर. अरे दाबिंदूची राडी पण अण्णा भाडी, पण देवाचो गडी म्हणून गाडी, लक्षात घे. दाबीन तुझी नाडी, पण कोण दुसरी गाडी असतील तिने राग देऊ नको हा, ह्याच्यासाठी बघता. हा यो गुरु सगळ्यांचा पाणी पुरो पुरो होता, धन्यवाद. बाकी भारी सांगला नुवा, अवसर काळाची फजिती चांगली दाखवला तुम्ही, धन्यवाद. कारण छत्रपतींचे मावळे सुद्धा तसेच होते बुवा, लक्षात घ्या. जीवाला जीव देणारे मावळे होते, लक्षात घ्या. कारण तानाजीने आपल्या मुलाचं लग्न टाकून, अरे पाहिजे समजायला काय था, की जिंकून देखील दुनिया सारी औरंगजेब रडला होता, त्याला शिवाजी आमचा नडला होता. हा नसावी लागता ऐकिलाय हो, लक्षात घे. अरे ते कसं वाक्य आहे बघ, जिंकून देखील शेषची सारी अजमल कसा प्रेरणा होता, जिंकून देखील शेषची सारी अजमल कसा प्रेरणा होता, त्याला मराठी माणूस आपला तुकाराम मोगळा प्रेरणा होता, तुकाराम मोगळा प्रेरणा होता, तुकाराम मोगळा प्रेरणा होता. बघ उपाय वांडरण दिला पण आधार दिला वांड्रा पटला, ते का माहितीये की नाट मोडून टाकला रे, लक्षात घे. अरे भुवाने सांगितलं मगाशी एकीर वाक्याने उच्चार केला, काय म्हणाले, काय म्हणाला तो, छत्तीसत्तीचे बळ असणारे म्हणालो, रे कुणी लावल्या, हेणारे लावल्या, पण असं पुस्तकात किंवा काही व्हॉट्सअपला लिहिलेला आधी माका दाखव, छत्तीसत्तीचे बळ असणारा आहे, छत्तीसत्तीचे बळ असणारा, बरोबर की नाही, अंडरस्टँड, ओके. अरे छत्तीसत्तीचे बळ असणारा, मोगलांना त्रस्त करणारा, परस्त्रीला माते समान मानणारा, अरे रे हा काय तू, ही भूमीची भाषा झाली हे उपाऱ्या, अरे तुझ्या तोंडात आता किडे पडते, किडे लक्षात घे, मोठे पडे असा लोकांका काहीतरी गैरसमज करून टाकू नको, बरोबर की नाही. अरे आपण काय अभ्यास कर जरा, काय त्याच्यावर असा दा वाक्य, लक्षात घे. अरे असा मला दाखव, तुला 100 रुपये इनाम देतोय, लक्षात घे, 100 रुपये देतोय, लक्षात घे. अरे बुवा कोणी पण मगाही सांगितलं 65 किलोची तलवार वागवतो, त्याचं नाव यसाजी, ऐकलाय, यसाजी आहे बघ. आणि बाजी प्रभूने एवढा खिंड लढवली, त्याचं नाव नाही घेतलं, तुझ्या तोंडात शिरा पडली. हा मग एकदारी बोललो एकेरी शब्दावर लक्षात घे बुवा, असं नाही, कारण काय माहिती आहे, ते सुद्धा वाक्य फटाफट आलं पाहिजे. अरे 65 किलो दरवाज वागवतो, त्याचं नाव यसाजी, 2000 एका खिंड लढवतो, त्याचं नाव बाजी, हात खाली लढत जातो, त्याचं नाव तानाजी, जीवाच्या वागाचा झबडा फाडतो, त्याचं नाव मंगला चव्हाणांबरोबर 2000 बारीचा टप्पा पार पाडतो, त्याचं नाव शिक्षक.
आधी लग्न रायबाचं नंतर लग्न कोंडाण्याचं. तानाजी म्हणाले सचे आधी लग्न कोंडाण्याचं नंतर लग्न रायबाचं. बघा कोंडाणा किल्ला सर करण्या करता करता तानाजी धारातीर्थी कोसळले. बुवा लक्षात घ्या, या सांगत कोण? मी सांगत नंतर त्याच्यात येऊ भया. बाकी बरोबर सांगितलं. अरे स्मरण आठवा त्या संभाजीचं आणि मरण आठवा त्या तानाजीचं. पावन खिंडीत रक्त सांडलं त्या बाजीचं. सालानी मागावून वार केला हाच मोठा घात आहे. मोड्यात पण वाकणार नाही. मर्द मरणाची जात आहे. मर्द मरणाची जात आहे. मर्द मरणाची जात आहे. एवढी ताकद लावची लागता लक्षात ये. नुसतं टाळी हलवतोस आणि हडे सांगतोस एका काय येणार नाही. अरे खुले म्हणून माका बोलवतो. अरे तुझ्यापेक्षा माका कार्यक्रम दोघांपेक्षा लक्षात घे. पण मी व्हॉट्सअपला टाकीत नाही ग्रुपला का की तुमच्या पोटात दुखता म्हणा. कारण बोल लक्षात घे. आता 4 तारीखला विनोद चव्हाण बुवा पेंडणेकर बुवा आणि माझी मिडबावला वारी आहे. लक्षात घ्या. 7 तारीखला ठाकूर बुवा आणि मी गडमडला वारी आहे. 8 ला बुवा पडेलला तुझ्याकडे वारी आहे. पुन्हा 12 ला तिथे आमचे गुंडू सावंत बुवा आहे तिथे आणि मी आहे. 13 ला मानगावला वारी आहे. रायगडला कधी गेलं नाही तर छत्रपतींना सांगतोय. मानगाव बोलावलं आलं. महाबळेश्वरला बोलावलं आलं. लक्षात घ्या. त्या सावंत बुवांचा विचारा. 15 वारी हो दोघांचे झालो एकदम है की नाही. है की नाही? बरोबर की नाही? नाही. तू बरा द्या म्हणणार आपला. बरोबर केलंस. सावरलं जर आपलं. काय काय सांगता नको तर सांगता. आपलाच मोठे मला सांगता. बुवा लक्षात घ्या. हे मंडळानं एवढं महान असं या ठिकाणी नियोजन केलंय. बुवा लक्षात घ्या. कारण फुलांचा इतिहास कळायला लिहिला. रात्रीचा इतिहास चांदण्याने लिहिला. आज लोकांची फाटी आहे. या मंडळाचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनीच लिहिलाय. छत्रपती शिवाजी महाराजांनीच लिहिलाय. जय भवानी. आता दुर्वास भगवानसाठी जरा दाखवा. पान करत पान तंबाखू कात सुना. इकडे जाऊ तिकडे जाऊ तिकडे जाऊ इकडे जाऊ. आणि काय 90-30 घेणाऱ्यांसाठी काय हाय थंडीतून जरा दाखव. 30-90-60 क्वार्टर. पण मंडपात नको. बाहेर जाऊन पी गटाला जाऊन पोट. वा बरं येऊ मिस्त्री या जोरदार गाड्या पुन्हा होऊन जाऊ दे. धन्यवाद. लक्षात आहे की नाही? कोणी सांगितलं मगाशी सूर्य कुणाला झाकत नाही. डोंगर कुणाला वाकत नाही. अरे कोण कोणा खेसर घाबरत नाही. लक्षात घ्या. तुम्ही दोघे तरी सिंधुदुर्गामधून इला असाल. मी काय पाकिस्तानातून इलो. इकडे होट्यानी खेळ गेलं. तुझ्या सांगतो पेटी बिटी तो काय संबंध नाही. अरे एवढे खुले म्हणून महाबळेश्वर पर्यंत आता बोलतो. आता बोल. आता आता घेऊ का? बरोबर. तू ह्यो काय समजता? मोठे मला सांगता. म्हणजे मी या सगळा काय करतोय? म्हणजे आम्ही काय दोघे जर घोटी नाही लावतो. हल्ली बोलले लावतो बोलवतात की नाही? पिटी पिटी म्हणाला तू काय आणू नको. ह्या काय मंडळी आणू नको. मग तू काय तू या माझा वजन करतो की नाही? ह्याला काय सांगल्यान की 13 वेळा म्हणालो भजन असतं 11 ता भजन. तुझा वजन जर गेलंस तर मी करतोय. पण तुमका मी सांगते त्या दिवशी काय गंमत झाली. या कोरोनामुळे एका मित्राची बायको वारली आणि आम्ही तिचे आपला सांत्वन करण्यासाठी गेलो आणि एका मित्राची आई वारली. आईकडे हे काय घेऊन गेलोय अगोदर. आईकडे गेलोय हे काय घेऊन गेलोय माझ्यासोबत. आणि सांगल्या मित्रा सांगा मित्रा तू काय घाबरू नकोस. आम्ही तुझ्या पाठीशी. तू काय काळजी करू नको. डोंट वरी बी हॅपी नो प्रॉब्लम. तुझ्या आई ती म्हणता माझी आई ती अख्ख्या जगाची आई होती. वा आणखीन काय दुर्भाग्य. त्या 10 दिवसात एका मित्राची बायको वारली. माका न सांगता खुळो गेलो. गेला बरोबर. मित्राक सांगलो अरे मित्रा
तुझी बायको एवढी चांगली होती, तू काय रडू नको, तुझी बायको एवढी चांगली होती, अख्ख्या माझी बायको पण होती ती आणि अख्ख्या जगाची पण होती. दाखलो इतना अरे मी होतोय थोय त्याचा नाय थोय म्हणालो मी होतोय थोय. अरे त्या धया काय म्हणतात त्यांना फॉरनरने विचारला काय विचारला थोडे शब्द माहितीये का इंग्लिश अंडरस्टँड इकडे बघ लक्ष दे लुक ऍट मी लुक ऍट मी म्हणतात लक्ष दे आणि डिट फॉर टॅट जशाक तसा बरोबर तो उपार ओवांडरा तो भुलावलो म्हणून तू भुलू नको. तू किती जरी आवाज लावलोस रा हे तरी किती जरी हो गायलो आणि किती जरी आवाज लावलास तुम्ही दोघांनी पण तुम्ही दोघांनी आज खुळे अस या मी सांगतोय का की तुम्ही माझ्यापेक्षा कमी मात्रात भजन गायलास काय बरोबर की नाही सावन बुवा बरोबर की नाही कमी मात्रामध्ये ह्या नऊ मात्रा घेतला तू किती घेतला अठरा घेतलं हा आणि मारला बकरा आणि मारला बकरा मी किती पंधरा घेतलंय म्हणजे तुम्ही किती पटील खाली आस मोठे हा मोठे असं मी बरोबर पण उपारो वंडर काय होय आता सांगता तू का म्हणता काय नाय त्यांना माझे दिवस काढले लक्षात ये काय म्हणाल सांगते बघ काय 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 आहे गुड काय होय अक्षर त्यांची इंग्लिश लिपी आणलेली आहे हा मूळ संस्थेचे संचालक श्री बाबाजी सामंत बाबाजी सामंत सामंत बाबी सामंत बा म्हणजे बाजाबाची नाही आणि बी म्हणजे बिघडणारे नाही बाबी बाबजी बा म्हणजे बाजाबाची नाही ब म्हणजे बडबड कमी आणि जी म्हणजे जिगर वाजते बाबा लक्षात ये बाबा लक्षात ये 50 रुपयाचा इनाम दिलेला आहे आणि त्याच्यात त्यांनी सांगलेल्या दोघांची साला काढा कशी येणार साला बरोबर त्याच्याबरोबर या खाली एक दिलेला लुंगीडास आणि काय त्या मगाई सांगणारे हलवा म्हणून म्हणजे दिलेला हा तैसर आम्ही सांगतोय ह्याला सांगला नसतो काय तो वारा येत तितक्या म्हणजे हलवता इतक्या जरा दाखवा एक झलक ह्याच्यासाठी. त्याचप्रमाणे आमचे फोपे बुवा यांनी सांगितलंय कदंबलचे एक आठवण म्हणून गवळण घ्या या ठिकाणी धन्यवाद घेतो हा लवकर तुमचा चालू करा मनात माझ्या आली उपरे वंडर घे देवडा अरे तुझी कवटा फुटती कवटा तू तर हरवूच शकत नाही कारण हरवत ना अरे माझ्या नादाक लागायचं नाही लक्षात घे कारण काय वयाचा फेकल्यान अरे म्हणालो असणारा म्हटलं तू 36-36 गोळ असणारा अरे असणारा म्हणजे त्या पुस्तकात व्हॉट्सअपला काय असणारा बरोबर बघा वय म्हणता म्हणजे किती घाबरत होतो बघा काय माहितीये त्यांचे गुरुवर होते आमचे गुरु त्यांचे संबंध आहेत त्याच्यामुळे बिचाऱ्या दुर्वास गुरु आणि आमचे संबंध चांगले आहेत तसे म्हणजे मुंबई पासून काय तशी काय काळजी नाही लक्षात घ्या कारण आम्ही जेव्हा भजन करत होतो तेव्हा दुर्वास गुरु आमची बारी बघायला यायचे पण खरोखरच आवाज त्यांचा चांगला आहे मंजूळ गोड गळ्याचे आहेत त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ आणि ह्या उपाऱ्या वांडण्यासाठी पण मारा ना तर त्याच्या पोटात दुखतला पंचम सवलीवरच आवाज लावता लक्षात घे पण मगाशी मी म्हटलंय की फते अली खान जागेवर गेलो पण आता बहुतेक तू ह्या अलापतान माझ्यावर फते अली खान जागो झालो पण पब्लिक राहू लागला लक्षात घे पण ही खरी अखंत वाटला लक्षात घे हडी म्हणून तुम्हाला सांगतोय त्याने सांगला अफजल गाण्याचा पण बघ तुमका सांगलेला होता की तुमका झेपला तर पवळ्यानंतर या गाणा घ्यावा काहीतरी छत्रपतींचा ते घेतलात नाही म्हणजे तुम्ही केवढी खंत आज यात महाराष्ट्रात बघ लक्षात घे कारण छत्रपतींच्या नंतर मराठी माणसासाठी या भूमीवरती अवतार घेतला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अवतार घेतला बघा लक्षात घ्या कारण विजयासारखी तलवार चालून गेले नदीला छातीने
एक
म्हणता साऊथीन म्हणता गे बाय म्हणता पोरग्याचे डोळे सेम म्हणता काकासारखे वाटत दुसरी परवीन म्हणता होय गेल्या होय हाताचे चवडे सेम म्हणता नाना सारखे वाटत तिसरी होती ती म्हणता सवाली होती ती म्हणता अगे 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 बाय पायाचे म्हणता तळवे सेम आजोबा सारखे दिसतात हे ऐकून मेहनत करणारो मी आलो जागेवर ते काय अटॅक येतो आणि चुळीत चुळीत सासवीजवळ गेलो सासवीजवळ गेलो सासवी सांगता गे ऐकलं काय म्हणतात परवीन काय म्हणता सावतीन काय म्हणता ह्याच्यासारखा आहे त्याच्यासारखा म्हणजे माझ्यासारखा कायच नाय सासूबाई म्हणता ओ जाऊया ना थांबा तुमच्यासारखा हा पण आता सांगण्यासारखा दिशी धर अरे हे काय म्हटलेलं आहे तो फॉर्मर विचारता हाऊ डज मेकिंग धिस धर ह्या कसं काय म्हणता ठीक आहे काय शब्द आहे हाऊ डज मेकिंग धिस धर अंडरस्टँड उपाऱ्या ही डबल वारी आहे कारण त्या दोघांनी पण म्हटलं मला त्याने काही शब्द बोलले पण मी जागा ते भरून काढलंय हे का पण माहिती आहे माझं स्टॅमिनो किती आहे तुका पण माहिती आहे स्टॅमिनो किती आहे दोन डोस मी खाई घेतलं तुम्ही घेतलास खर दंडार आणि मी खाई घेतलं एवढं उडावतोय तो काय लक्षात घे दंडाच्या खाली घेतलंय एवढं स्टॅमिनो माझं लक्षात घे त्याने लुकडा सांगितलं आपण घेणार पण नंतर घेतलंय लक्षात घे नको आता नको कारण चष्मे बिष्मे काढले तर पैसे बंद नाही हे टाकतले आणि हे माका मिटिंगला उद्या बोलवतले आणि माझे साल टाकतले तुझ्यासाठी काय ना बघ जब तक सासे चलेगी तुझको जाऊंगा यार जब तक सासे येडे म्हणून बोलवतात काय रे है की नाही लक्षात घे खुळ्या इकडे बघ जब तक सासे चलेगी तुझको जाऊंगा यार मर भी गया तो भी तुझे Yeah.